रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ लवकरच नवरात्रीला सुरुवात होईल. नवरात्रीमध्ये आपण सर्वजण 9 दिवस देवीची 9 रूपांची पूजा करत असतो, घरामध्ये घटस्थापना करत असतो. अशामध्ये घरामधले जे देव आहे तर ते देव हलवायचे का, त्यांची पूजा करायची का, म्हणजे देवांना स्नान वगैरे घालायचे का, आंघोळ घालायची का, आपली रोजची देवपूजा करायची का, एका घरामध्ये 2 घट बसवावे का, म्हणजे जर सुनबाई जर कामानिमित्त मुलगा आणि सुनबाई जर बाहेरगावी राहत असतील तर त्यांनी तिकडे घटस्थापना करावी का, किंवा सासूने आणि सुनेने घरामध्ये दोघींनीही उपवास करावा का, किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीने घरामध्ये उपवास करावे का, असे बरेचसे प्रश्न पडतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. घटस्थापना किंवा शारदीय नवरात्री हा उत्सव प्रत्येकाकडे आपापल्या कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो. कारण ही जी घटस्थापना आहे ती पूर्णपणे आपल्या कुलदैवताला, आपल्या कुलदेवीला समर्पित असते. आपल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येकाकडे घटस्थापना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. ज्यांची जी कुलदेवी आहे किंवा ज्यांचा जो कुलदैव आहे तर त्यांच्या कुळाच्या प्रमाणे, म्हणजे घराच्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना केली जाते. घटस्थापना करण्याचे अनेक प्रकार आहेत. याशिवाय घटस्थापना केल्यानंतर काही जण घटस्थापनेमध्ये फक्त देवाचे, कुलदैवतांचे, कुलदेवीचे टाक फक्त बसवतात व इतर देव जे आहे तर ते विड्याच्या पानावर बसवत नाहीत. त्या देवांची रोजची देवपूजा केली जाते. तर काहींना प्रश्न पडतो की देव हलवावे का, तर जी घटस्थापना आहे ती आपल्या कुळाचाराप्रमाणे केली जाते. त्यामुळे यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज पाहून वेगळ्या पद्धतीने काहीही नवीन करायला जाऊ नका, कारण त्यामुळे तुमच्या देवाचा देव तर तुमच्यावर देखील नाराज होतील, त्याशिवाय सांगणाऱ्यावर देखील होतील. कारण ही जी घटस्थापना आहे ती आपल्या कुळाप्रमाणेच करावी लागते. पहिल्यापासून आपल्या घराण्यामध्ये आपले जे आडनाव आहे ते आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून ज्याप्रमाणे घटस्थापना केली जाते त्याचप्रमाणे ती कंटिन्यू आपल्याला करावी लागते. ती पुढच्या पिढीमध्ये देखील त्याचप्रमाणे करावी लागते. आपण नव्याने किंवा कोणीतरी सांगितलेलं आहे ती गोष्ट आम्हाला खूप आवडली म्हणून ती करायची नाही, फक्त आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून कसं केलं जातं त्याच पद्धतीने घटस्थापना केली जाते. काही जण घट बसवत असताना घटामध्ये घटस्थापना करण्यावेळेस जेव्हा देवाचे टाक असतात तर ते फक्त विड्याच्या पानावरती पोचतात आणि रोजची देवपूजा करतात. तर काहींकडे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, आमच्याकडे सगळेच देव विड्याच्या पानावरती ठेवले जातात आणि दसरा होईपर्यंत, दसऱ्याच्या दिवशीच हे देव उचलले जातात. म्हणजे उपवास सोडल्यानंतर, घट उठल्यानंतरच या देवांना हलवलं जातं. तोपर्यंत ह्या देवांना हलवलं जात नाही. तर तुमच्याकडे जी काही परंपरा आहे तर त्या तुमच्या परंपरा तुमच्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून त्यानंतर तुम्ही याविषयी घरामध्ये चर्चा करून देव हलवायचे की नाही हे ठरवू शकता. कारण कोणीतरी सांगितलं म्हणून करण्याची ही गोष्ट नाही. प्रत्येकांच्या पद्धती, कुळाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. आमच्याकडे सांगायचं झालं तर घटस्थापनेच्या दिवशी पंचामृताने घरातील सर्व देवांना स्नान घातलं जातं आणि विड्याच्या पानावरती हे सर्व देव बसवले जातात. ज्यावेळी दसरा असतो त्या दिवशी हे देव काढून त्यांना स्नान घातलं जातं आणि त्यांना पुन्हा पूजा केली जाते, त्यांची षोडोपचारे पूजा केली जाते. याला देवघटी बसलेत असं देखील म्हटलं जातं. 9 दिवसांमध्ये आपण देव हलवायचे नाहीत, किंवा जी घटस्थापना केलेली आहे ती देखील आपल्याला हलवायची नसते. तर काहींना प्रश्न पडतो की आपण कुंकू मार्जन कसं करावं. तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल, तर तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असेल, तर तुमच्याकडे तिचा फोटो देखील असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकू मार्जन करू शकता. फक्त आपल्याला हलवायचं नाही, त्यानंतर तुम्ही त्याच ठिकाणी जिथे फोटो आहे, जिथे मूर्ती स्थापित केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्ही जेव्हा नागवेलीच्या विड्याच्या पानावरती सगळे देव किंवा सगळे जे श्रीयंत्र वगैरे आहे ते स्थापित कराल तेव्हा त्याच ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन तुम्ही अष्टमीला करू शकता, नवमीला करू शकता, किंवा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला असं जर कुंकुमार्चन करायचं नसेल तर त्यानंतर तुम्ही एक सुपारी घेऊन ती सुपारी तुम्ही तांबणामध्ये ठेवून त्याची कुलदेवी किंवा माता लक्ष्मी म्हणून स्थापना करू शकता आणि त्यावरती देखील कुंकुमार्चन करू शकता. परंतु आपल्या देवघरातील जे देव आहे ते टाक आहे तर ते हलवले जात नाही, त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जी काही सुपारी आहे तर ती सुपारी ठेवून देखील कुंकुमार्चन करू शकता. कारण की या 9 दिवसांमध्ये देव हलवले जात नाहीत. 9 दिवसांमध्ये देव घटी बसलेले असतात आणि सूक्ष्म स्वरूपात आपली कुलदेवी
आपली देवी, आपले कुलदैवत आपल्या घरामध्ये 9 दिवस वास करत असतात। त्यासाठी आपल्याला हे देव हलवायचे नसतात, तर आपल्या कुळाचाराप्रमाणे पूर्ण नियम पाळून तुम्ही घरामध्ये घटस्थापना करावी। जर मुलगा आणि सून जर बाहेरगावी राहत असतील आणि सासू सासरे जर गावाला असतील तर त्यांनी सेपरेट सेपरेट घट बसवावा का असा प्रश्न देखील मनामध्ये येतो। परंतु असा सेपरेट घट बसवला जात नाही। आपल्या घरातील जी मुख्य माणसे आहेत, म्हणजे जे सासू सासरे, जे वडीलधारे माणसे ज्या घरामध्ये राहतात त्या घरामध्ये घट बसवला जातो। सेपरेट बाहेर इतरांनी घट बसवू नये। एका घरामध्ये एकच घट बसवला जातो, एका घरामध्ये 2 किंवा अधिक घट बसवत नाहीत। त्यासाठी जोपर्यंत तुमचे सासू सासरे, तुमचे वडीलधारी माणसं आहेत, तोपर्यंत त्यांचे ते जिथे आहे त्याच ठिकाणी घट बसवावे। तुम्ही तुमच्या घरी फक्त भिड्याच्या पानावरती देव बसवायचे आहेत, त्यांची रोजची देवपूजा करायची नाही। कारण की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की गावाला घट बसवलेले आहेत, मग इकडे आम्ही देवपूजा करावी का, किंवा इकडे आम्ही रोजची देवांना आंघोळ स्नान घालावे का? तर इकडे तुम्ही देवाला आंघोळ स्नान घालू शकत नाही। तुम्ही गावाला जरी घट बसवलेले असतील तरी देखील, तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तरी देखील, इकडे तुम्हाला देव फक्त विड्याच्या पानावरती बसवायचे आहेत आणि त्यांना रोजची आंघोळ घालायची नाही। फक्त पंचोपचारे आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे। तुम्ही देवाला रोज वेगवेगळी फुलं अर्पण करू शकता, 9 दिवस तुम्ही रोज 9 नैवेद्य दाखवू शकता, दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, मंत्रजाप करू शकता, कुंकुमार्चन करू शकता, परंतु तुम्हाला देव हलवायचे नाही, देवांना स्नान वगैरे घालायचं नाही। त्यानंतर असा प्रश्न पडतो की उपवास घरातील अनेक लोकांनी केला तर चालतो का? तर हो, चालतो। उपवास तुम्ही कितीही जण करू शकता, फक्त घटस्थापना एकाच ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि उपवास करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता। परंतु यामध्ये असा नियम आहे की तुम्ही एकदा उपवास धरला तर हा उपवास तुम्ही तुमच्या घराण्यामध्ये जसा केला जातो त्याप्रमाणे उपवास करावा लागतो। काही ठिकाणी एकदा उपवास केल्यानंतर तो कायमस्वरूपी केला जातो, तर काही जण एकदा उपवास केल्यानंतर तो 3 वर्ष करतात। तर तुमच्या घराकडे कशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता। तुम्ही फक्त हौसेने करायचा म्हणून तो उपवास करायचा नाही, किंवा मला करण्याची इच्छा आहे म्हणून तुम्ही यावर्षी नवरात्रीचा उपवास केला आणि पुढच्या वर्षी उपवास केला नाही, असं नाही। तुम्हाला जर झेपत असेल, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता। एकदा उपवास केला की तुम्हाला पुढच्या वर्षी देखील हा उपवास करावा लागेल, कायमस्वरूपी हा नवरात्रीचा उपवास करावा लागेल। त्यासाठी काही ठिकाणी नवरात्रीचा उपवास घरातील एकच स्त्री धरते, म्हणजे जी कुलस्त्री असते तर ती मुख्य स्त्री नवरात्रीचा उपवास धरते। सासू वगैरे असेल तर त्यांनी हा उपवास धरला जातो आणि त्यांना जेव्हा शक्य नसेल, त्यांच्या शरीराला जेव्हा झेपत नसेल तेव्हा तो उपवास हा सुनेकडे दिला जातो। अशा प्रकारे घरातील एकाने जरी उपवास धरला तरी देखील चालतं। परंतु तुम्ही जर औसेने उपवास धरणार असाल, तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही धरू शकता। एकदा उपवास धरल्यानंतर तुम्हाला तो कायमस्वरूपी धरावा लागेल। उपवास करू शकत नसला तरी देखील तुम्ही देवीची सेवा करू शकता, मनोभावे अखंड दिवा लावू शकता। तुमच्या जर गावाकडे घटस्थापना करत असतील, तुम्ही सेपरेट असाल किंवा बाहेर राहत असाल तरी देखील तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी अखंड दिवा लावला तरी देखील चालतो। घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, कुंकुमार्चन करू शकता। या दिवसामध्ये देवीचे जेवढे मंत्र जप तुम्ही करू शकता तेवढे शक्य होईल तेवढी देवीची सेवा तुम्ही करू शकता, देवीची ओटी तुम्ही भरू शकता। अखंड दिवा लावला असल्यानंतर तुम्हाला अखंड दिवा लावल्यानंतर काही नियमांचं देखील पालन करायचं आहे। अखंड दिवा लावल्यानंतर कुलूप घालून कुठेही जायचं नाही, कारण की सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आपल्या घरामध्ये वास करत असते। अखंड दिवा लावला तर त्याला एकटं सोडलं जात नाही, दिवा विझू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे। अखंड दिवा लावण्याबाबत हे काही नियम आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही अखंड दिवा लावू शकता। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपलं घर हे स्वच्छ असायला हवं। त्या अगोदरच आपल्याला घटस्थापनेच्या अगोदर आपलं पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। घरातील जाळजळमट असेल किंवा घरामधील जे कानाकोपरा असेल, घांतरून पांभरून असेल, बेड कव्हर असतील, खिडकीच्या स्क्रीन असतील, कोणतंही तुमचं जे साहित्य आहे तर ते सर्व तुम्हाला स्वच्छता करून घ्यायची आहे। कारण की या दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि जिथे स्वच्छता आणि शांतता असते अशा घरामध्ये देवीचा कायमस्वरूपी वास असतो। त्यासाठी तुम्हाला
आपल्याला या दिवसामध्ये घर आपलं अतिशय स्वच्छ ठेवायचं आहे. घरामध्ये भांडणदंटे करायचे नाहीत. घरातील वातावरण हे मंगलमय असायला हवं. आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करू शकता. तुम्ही मुख्य दरवाजावरती आंब्याचं तोरण लावू शकता. घर सुशोभित आणि स्वच्छ ठेवू शकता. देवीचा मंत्र जप करू शकता. तुम्ही टीव्हीवरती फोनवरती देवीचे मंत्र देखील चालू ठेवू शकता. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घट बसले तरी देखील आपण सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करायची आहे. देवीची पूजा करत असताना तुम्ही धूपदीप ओवाळून घ्यायचे आहे. घंटी वाजवून घ्यायचे आहे. देवीला 9 दिवस तुम्हाला 9 माळा अर्पण करायच्या आहेत. 9 नैवेद्य दाखवायचे आहेत. तुम्ही होईल तेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी तुम्ही सेवा देवीची करू शकता. मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते. तुम्ही तुमच्या इच्छेने आणि तुमच्या क्षमतेने होईल तशी देवीची सेवा केली तर नक्कीच देवीचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. या 9 दिवसामध्ये जर आपल्याला सुतक आलं तर आपल्याला घटाला माळपाणी करायचं नाही किंवा घटाजवळ आपल्याला दिवादेखील लावता येणार नाही. कारण की सुतकामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही. परंतु जर तुम्हाला मासिक धर्म आला तर देखील तुम्ही काही नियमांचं पालन करायचं आहे. तुम्ही इतर वेळी जर मासिक धर्म पाळत नसला तरी देखील या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला मासिक धर्म पाळायचं आहे. देवाला जी माळपाणी करायचं आहे किंवा देवाची जी काही पूजा करायची आहे, फुलांच्या माळा घालायच्या आहे, ते तुम्ही इतर व्यक्तींकडून करून घेऊ शकता. तुम्ही शक्यतो कोणत्याही वस्तूला हात लावू नये किंवा तुम्हाला शक्य असेल तर या दिवसांमध्ये पाळण्याचा प्रयत्न करावा. नवरात्रीमध्ये चुकूनही नखे कापू नका, केस कापू नका. केस कापणे, नखे कापणे यांसारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधीच करायला हव्यात. अन्नचा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होत असतो. नवरात्रीमध्ये चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये. तसेच चामड्यांच्या वस्तू विकत देखील घेऊ नये. चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात आणि त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात. नवरात्रीमध्ये अशा अस्वच्छ गोष्टी घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता येते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्व आहे. त्यामुळे या 9 दिवसामध्ये मांसाहार चुकून देखील करू नका किंवा घरी आणू नका. नवरात्रीमध्ये लसूण कांदा ही खाण्यास मनाई आहे. तुम्ही जर लसूण कांदा पाळत नसाल देवीच्या नैवेद्यामध्ये लसूण कांद्याचा वापर चुकून देखील करायचा नाही. नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर केला जात नाही. या काळामध्ये लिंबू कापणे हे यज्ञासारखं मानलं जातं. त्यामुळे लिंबू खाल्लंही जात नाही किंवा लिंबू घरामध्ये बनवलं जात नाही. 9 दिवसामध्ये लिंबाचे लोणचे देखील खाणे टाळलं पाहिजे. व्रत उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचं पालन करावं. यासोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता, औदारी आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे, सत्याचे पालन करावे, मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कुणालाही शिव्या देणे टाळा. व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियावरती नियंत्रण ठेवावं. सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा त्याग करावा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवरती झोपावे. जर तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवरती झोपू शकता. परंतु उपवास करणाऱ्या व्यक्तीने झोपण्यासाठी मऊ गादी वापरणे टाळावे. शक्य असल्यास 9 दिवस गादीशिवाय झोपावे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.